gente já está sofrendo, não sabe mais o que. Ali, a gente está no ano aqui, na criação do ano. Vocês querem ser de médico em que se adexa, na qual nem calculta. Se você se acalha adexa, Sofia Soleil, Sete. Então, já vocês, se a sua fala se você visite a do que tu visite. A minha saca aí, a minha fosse de um novo dinheiro. Só um sancha, e quando ele se afunde, se sente, ele está na. A da fonia de caneca se sente. Deixa-te só tanto da gente, atento a mudar-se com o meu canal. Aí só tanto a faltita no inter, só tanto a taça, só a gente a ser o seu avançado a cultura onde, se a vectifre, fosse ele que saia esse cavalo daí, ganha-se a saci aí o seu. Jadi fesyen si pada kasta kiri, asal waktu itu mesti esok sahaja. Malah kasta si, pada waktu mesti mana, desa si sahaja kena mesti mana, pada asal mesti mana, negara mesti mana, ufa fanta fadhan mana. अनेक राष्ट्रीय दबाव दर्जा जनी समस्त फरारों संभाल अन्हे सक्षम करते सना साधुजी के नाम दे एक आदर्श व्यक्ति के चालीस के से असाव ये सही आदर्श जनी समझे से समझे होगा अच्छा सावन संत स्वर्ण आज अपन उन्नति से चली हुई तरह करता होता संस्था ही चंचल नाम न सफल जाए अन्य चंचल विचार सब फसार आखंड का साबित इसी कारण वीर प्रकार से कार्य करने से मर्जी मत सुन साहित्य सुन प्रकार से न सुन हर संस्था से मस्त जैसा फैसले करना रहता अरे मज़ा आने दे कि जनजी भूमिका ईश्वर वाली जब भूमिके चा सच्ची जनी अपने ईश्वर का फल उसका काल दिया अरे ईश्वर ने दिया अच्छा मान्य वंशा सन्वर अपन सोहन संचन आवाने गिलियाने को सकसोत अरे यह विलेजा निवेश समझी अतिशय उत्तम निवेश के लिए श्री डॉक्टर यशवंत मनोहर जयंती के लिए सवन साहब ये निवेश प्रागतिक विचार से पुरस्कृत होते अत्यंत सामान्य कुटुंब से होते आज जनता सम्मान अपन करते हैं जिनकी कौतुभिक फासे हुई अरे सावन सावन से कुत्ते पासो हुए ये सब जो कहीं अंतर न होता है अरे एक गलत उन संगठित नजारी सावन सावन मुख्य उनसे जारी अन्य नजारे से नंतर जिनसे गांव कराज जब कराज जारी जिनसे स्वागत है गजी गजी जिनसे वास्तु सी होता है अन्य जन मास्टर सिंह दर्शन देते क्या वेला मास्टर सिंह से न विचार ले कि आज यूरी गर्दी का है तो कुंते संगीते के राज्य सब मुख्यमंत्री था तो मावली ने विचार ले कि मुख्यमंत्री उनके कौन अफसर गांव सा
तलाठी किंवा ग्रामसेवक त्याचा इतका मोठा झाला का? तर त्या माऊलीला त्याच्या इतकं दुसरं काही माहीत नव्हतं ही तिची पार्श्वभूमी होती. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला ते राष्ट्राचे नेते झाले. आणि आज ज्यांचा सन्मान आपण करतो, त्यांचा जन्म, त्यांचा जीवन कार्यक्रम हा अशाच पार्श्वभूमीवर झाला, पण त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कर्तृत्वानं उभं राहण्याची भूमिका ज्यांनी अखंड प्रयत्नानं केली, अशा व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल तर डॉक्टर मनोहरांचं नाव हे घेतल्याशिवाय ती व्यक्ती पुढे येऊ शकत. आणि म्हणून मला आनंद आहे की त्यांनी हा सन्मान स्वीकारला. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जाता जाता अनेक गोष्टी सांगितल्या. आज देशाच्या समोर जे चित्र आहे त्याला जे उत्तरं शोधायची आहेत आणि ती उत्तरं कोणत्या कार्यक्रमातून विचारातून मिळू शकतील यासंबंधीचं सूत्र त्यांनी आपल्या भाषणामध्ये अतिशय उत्तम रीतीनं वाढलं. त्यांनी सांगितलं की आज या देशामध्ये समविचारी लोकांनी, पुरोगामी विचारी लोकांनी मनुवादाचा संघर्ष करण्याची ज्यांची मानसिकता अशा घटकांनी आज इंडियाला मजबूत केलं पाहिजे, याचा अर्थ त्यांना काही जो सुचवायचा आहे तो आम्हा लोकांना समजला आहे. आणि त्याच रस्त्याने जायचं आमचं धोरण आहे. त्यासाठी जे काही कष्ट करावं लागतील ते कष्ट करण्याची तयारी आमची राहील एवढीच खात्री. या ठिकाणी मी डॉक्टर यशवंत मनोहर यांना देऊ इच्छितो. आपलं उभं आयुष्य याच विचारासाठी त्यांनी घालून त्यांनी केलेलं लिखाण या विचाराला शक्ती देण्याचं होतं. त्यांनी केलेलं काव्य या विचाराला प्रोत्साहित करणारं होतं. आणि ही सगळी भूमिका घेऊन आज तुम्ही या ठिकाणी जी काही भूमिका मांडली ही चव्हाणसाहेबांच्या विचाराशी अत्यंत सुसंगत अशी ही विचारधारा तुम्ही या ठिकाणी मांडली, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं तुमचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि त्याचबरोबर एकेकाळी या संस्थेमध्ये अनेक वर्ष ज्यांनी काम केलं मार्गदर्शनाचं, ते देशाचे माजी न्यायमूर्ती वायवी चंद्रचूड यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो ॲडव्होकेट विजय सिद्धी यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला. त्यांचीही निवड या ठिकाणी झाली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही सगळेजणं आस्थेनं या ठिकाणी या प्रागतिक विचाराला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. माझे दोन शब्द संपवतो.